हिच्यापेक्षा रावणाच्या रावणाचा वर पाहत होता. स्वतःची निर्मिती लक्षात ठेवा. शिष्य असो मुलगा असो याला असं घडवा की त्याचा आधार त्याला पटकन निर्माण करता आला पाहिजे. तो लढला नाही उभा राहिला असं सांगितलं. फक्त एक माझी मांडी उचला तुम्ही. मांडी जर माझी उचलली आम्ही आमचे हार स्वीकारू निघून जाऊ. मांडी नाही उचलली कोणाने त्याची मांडी आपण पाहतोय ना किती जबरदस्त आहे. नाही उचलली आम्ही स्वामींची मांडी जवळच बघतो ना त्या मांडीतली ताकद आमच्या लक्षात येते. मला तो प्रसंग खूप आवडला. गडबड वाटतं की रामाने अन्यायच केला. शेवटी लव कुश उद्याला येतात त्यावेळेस प्रश्न विचारतात. शेवटचा प्रश्न असतो रामाला. विभीषणाला विचारतात त्यावेळेस विभीषणाचा उद्धार करतात त्या मुलं. तू किती लबाड आहेस माहिती आम्हाला. भावाला धोका दिलास तू. तू गद्दार आहेस. दुसऱ्याची पत्नी येते तो वाईट असत ना. तू रामाच्या बायकोसोबत युद्ध लग्न केलं की नाही. सगळ्यांचा उद्धार करतो तो. रामासोबत बोलत असताना ते मुलं असं उद्धार करतात. मुलाकडून हरत असताना किती मजा वाटत. दुखणत असतं पण एक मजा असते. तुम्ही तुमच्या लेकरासोबत क्रिकेट खेळून बघा ना. चला ना पप्पा मला सोबत कोणी खेळायला. खेळा तुम्ही मजा वाटते. पण तुम्हाला जिंका वाटतं का हरा वाटतं काय करावं वाटतं सांगा. बोला ना कोणीतरी. हरा वाटतं की नाही. हरा वाटतं. मग तुम्ही मुद्दाम हरता आउट होता. मुलगा म्हणतो पप्पा मी जिंकलो. त्याच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद आहे ना तेवढा पप्पाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तोच जिंकलेला असतो. त्याचाच मुलगा जिंकलेला असतो. आणि खोटं खोटं हरून त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करायचा असतो. दुखणे समजून घ्यावं. दुखणे खूप गोड आहे. फारच चांगले दुखणे. खूप चांगले दुखणे. काही गाणे म्हणताना आपण रडतो. काही प्रसंग पाहताना आपण रडतो. पण रडण्याच्या प्रसंगामध्ये सुद्धा तुम्हाला एक नव विश्व फुलवता येते. रामायसा किती चांगली बोलली. जन्मोजन्मी अशी आसक्ती द्यावी. कुठे शिकले कुठं नाही कुण असतो काहीच कळत नाही. एवढं शहाणपण कुठून आलं. आम्हाला बिमारी नको म्हणून सलाईन लावून घेतो. आपल्या राज्यात नाही तर मग दुसऱ्या राज्यात जातो. तिथं नाही तर मग हैदराबादला जातो. तिथं नाही तू विदेशामध्ये जा. तिकडे तिकडे फिरत बसतो आपण. मुलांना दम देतो. खर्च करायचे की नाही पैसे. मुलं म्हणतात कॅन्सर तुमच्या शेवटच्या असतील लाय हो. खर्च करता की नाही. मला मारता असं मी कमवलेलं आहे. मुलाची ना मजबुरी होते. सूर्यधारे काय म्हणतील म्हणून ते खर्च करत असतात. जमीन विकतात हे करतात. एक ठिकाणी असंच झालं. उपदेशी माणूस मला इकडे नाही आम्हाला तिकडे नाही. शरीर जीर्ण झालेलं आहे. मुलं मला म्हटलं की बाबा हे फारच वाईट आहे म्हणे. आता नाही खर्च करा तर बरं हे ओरडत राहतो तो म्हणे. बऱ्याचदा गुण कुठले डॉक्टरने सांगितले घरी घेऊन जा. ते म्हणतात मला अमेरिकेला कुठे दुसऱ्या दिवशीमध्ये. पण म्हातारा धार्मिक. मी गेलो भेटलो बसलो. म्हणलं तब्येत जरा जास्तच आहे नाही का. म्हणे हो जास्त. हे ऐकत नाही ना पोरं. हे नेत नाही ना कुठे. मला स्वामींच्या सूत्र आवडतात ना. हो स्मरण करता करतो. स्वामींच्या सूत्रांचं पालन म्हणजे करतो. स्वामींनी सांगितलं तसंच करतो. मग तुम्हाला एक सूत्र सांगतो. आता पोरे हो आता मरा तरी चांग. हे सूत्र स्वामींनी कोणाला सांगितलं कधी सांगितलं. म्हणजे मरणही चांगलं आहे. असा एक प्रसंग आहे की तिथं मेलेलं चांगलं. ऐकता की नाही. तुम्ही दवाखाने बंद करा. चाललो घराकडे. स्वामींचीच परवानगी जर आहे तर आता मरा तरी चांगलं. आनंद ठिकठिकाणी तुमच्या हृदयामध्ये सगळीकडे आनंद आहे लक्षात ठेवा. असते परी बाबांची हातवटी चांगली. बाबा विद्वान आहे. असती परी म्हणजे जीवनशैली. तुम्हाला कसं जगायचं ते. आता आपली जीवनशैली पूर्ण बिघडलेली आहे. आहाराची बिघडलेली विहाराची बिघडलेली आहे. एक मोठा राक्षस आला सगळ्याला मारणारा राक्षस निर्माण झालाय.
नाव आहे त्याचा मोबाईल. तो राक्षस तळामुळे रडायला त्याच्या हातामध्ये देता. तुम्ही काय देता त्याच्या हातात माहिती आहे तुम्हाला? मेंदूला खाणारा मोबाईल हा मेंदूला खातो. चीन मध्ये एक दिवस टावर बंद असत, मोबाईल एक दिवस बंद असतो. अरे 8 दिवसातून एक तरी विश्रांती भेटू द्या. मुलं मुलींच्या हातामध्ये मोबाईल, त्यात जे कामोत्तेजक जे काही दृश्य असतात ना, दक्षिण भारतामध्ये आंदोलन सुरू होत आहे ते दृश्य काढा म्हणून. ते अश्लील प्रसंग मोबाईल मध्ये ठेवू नका. बिघडतात मुलं, घरात असून बिघडतात, खोलीत असून बिघडतात. जीवनामध्ये समाधान नाही. आपलं गप्प बसलेल्या माणसाने, कोणाशी न बोलताना माणसाने जीवनामध्ये जी प्रसन्नता मिळवलेली आहे, समाधानी मिळवलेली, ती गोष्ट आहे जीवनशैली. पैगंबराचं प्रवचन चाललं होतं एक ठिकाणी 5-7 दिवस. एक माणूस, एक डॉक्टर गेला, तिथं त्यांनी दवाखाना टाकला. म्हटलं त्या गल्लीमध्ये कोणी इथे येत नाही, इथं 2000 लोक आहे. कोणीतरी ती गल्लीत तरी 1-2 पेशंट यायचे, इथं कोणीच येत नव्हतं. डायरेक्ट पैगंबरकडे गेला, म्हटला इथे एकही पेशंट येत नाही. म्हणजे गल्लीतून मी इकडे आलो, तिथे तर 4-5 यायचे. पैगंबर म्हटलं एकही पेशंट तुझ्याकडे येणार नाही. म्हणजे कसं काय येणार नाही? माझी सूचना आहे, अर्ध तुम्ही स्वतः खा, अर्ध अल्लाला द्या, म्हणजे अर्धाचा आहार घ्या तुम्ही. असं ती परी इथे नेते आम्हाला, इथं नेते. अर्धा आहार अर्धा विहार असं ती परी आम्हाला खाणं पिणं विहरण या सगळ्या गोष्टी शिकवते. कमी गरजेमध्ये जगणे शिकवत आणि फार मोठी कला आहे बरं लक्षात ठेवा. मी पूर्ण नेहरू वापरायचो, पूर्ण शेरतो वापरायचो, भेटा बॅनर्जी. आणि कुठून काय भोगवेल माणसं असं सांगता येत नाही. मोदीकडे मन लावून बघितलं मी, हाफ शेरत आहे. म्हणलं मी जर केलं तर मी मरेल का? मोदी करू शकते, मी का करत नाही. आणि ह्या बायांना फुकट धुतो नाही, साबण फुकट, त्याची सेवा फुकट, ते कुचणं फुकट, मूर्खपणाच आहे ना. एवढं शरीर धुवायला सोपं झालं, असं हातामध्ये बसत आणि थोडी साबण लावली, पाणी टाकलं, थोडं कुचळं चोळलं, सगळं पोकळ. माझ्या घरी पदरी एकच आहे, प्रवासामध्ये वापरतो. टोपी थोडक्यात, सगळं थोडक्यात. थोडक्यात जर तुमचं सगळं भागत असेल तर हा बोजा कमी करा ना, तुम्ही कमी करा ना. असं ती परी बोजा कमी करते, अटन करायला लावते, तुमच्या शरीराचा वैभव कमी करते. अरे तुमचं वजन किती, किती इंच उंची तुमची? तुमचं वजन आहे 50 इंच आणि उंची 20 किलोचं वजन घेऊन चालताय तुम्ही, गुडघे दुखतायत. तुम्हीच तुम्हाला कमी करा, तुमच्यातच आरोग्य आहे. तुम्ही तुम्हाला कमी कराल त्यावेळी वाटणार आता बरे बरं. पहिली फार गुडघे दुखायचे, काय केलं तुम्ही? नको असलेलं ची हमानी करत होते, आता ते हमानी करायचं काम नाही. नको होतं ते फेकून दिलं. असंच भांड्याचं करत, तुमच्या घरात भांड्याचे गठ्ठ्याचे गठ्ठे आहेत, कपड्याचे गठ्ठ्याचे गठ्ठे आहेत, तरी मोह सुटत नाही. लग्नाला गेलं की ते बाया ते साडे मिळतात ना, त्यांना भेटल्या बरोबर एकमेकीचं बाया लागतात. बघू तुझी कशी आहे, माझी कशी आहे, लक्षात येत जाऊ दे सारखी. मला वाटत चांगली काय कोण असतो. हे गठ्ठे ह्या लठ्ठ्याला परवडत नाही. देऊन टाका ना गरीबाला, देऊन टाका. फ्रेश आणि मोकळं वाटेल तुम्हाला. पैसा जास्त झाला असेल तर पैसा सत्कारणी लावा. किती सोपं आहे, शासनाचं काम आहे, शासनाला कळत नाही असं हे काम आहे. इतकं सुंदर काम आहे. ज्याचे अंथरून त्याचे पांघरून इतकं मोठं सूत्र, इतकं महत्वाचं सूत्र आहे. तुमची सदन प्रक्रिया बंद होऊन जाईल. कमी याच्यामध्ये जगता येतं माणसाला, चांगलं जगता येत. लालबहादूर शास्त्रींकडे की शिपती पैसे 27 रुपये होते शेवटी. यशवंतराव चव्हाण वारले त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त 35,000 रुपये होते. भिकाऱ्याकडे जास्त पैसा मिळतो मेल्यानंतर. गांधीजीकडे 55 तोंडामध्ये दात नव्हता, काठी घेऊन चालावं लागायचं, अंगावर फक्त हाड होते, मांस नव्हतं. बिर्लाच्या घरामध्ये राहत होत, घर स्वतःच नाही,
बत्तीशी बसवली दाते स्वतःची नाही. मग वजन न झालं पाहिजे त्या माणसाच, वजन होत. चले जावची घोषणा दिली ना, गदगद हल्ला भारत. खूप असे लोक आहेत, सगळ्याच क्षेत्रामध्ये आहेत, चित्रपट सृष्टीत आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे, सगळीकडे चांगली माणसं. आणि म्हणून तुम्ही या एक अंथरूण एक पांघरूण याच्यावर जर यायला काही गरज लागत नाही. जाळीच देवाला एक भिक्षुक गेला, तिची चोरी झाली, पोलीस चौकी ती पोलीस चौकीवर गेला, म्हटला साहेब माझी चोरी झाली, म्हणे किती वस्तू गेल्या, म्हणे माझं ते जेवणाचं ताट गेलं, म्हणे ताट लिहून घेतलं, आणखी एक तांबे गेला, म्हणे तांब्या दोन लिहून घेतलं, परत काय गेलं, म्हणे माझी उशी गेली, झोपताना खाली उशी घेतो ना मी, ती उशी गेली, उशी. परत काय गेलं, म्हणे माझी खंजिरी गेली आहे. चार वस्तू गेल्यात माझ्या. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला बोलवलं, म्हटलं एकच वस्तू मिळाली तुमच्या, तीन वस्तू मिळाल्या नाही. म्हटलं कुठली दाखवा, त्याने दाखवलं अशी वाटी होती काशीची वाटी, ती दाखवली. म्हटले एकच वस्तू आहे, तीन नाही. तो म्हटलं सगळ्या मिळाल्या. एका वस्तूमध्ये मी चार वस्तू पाहतो, मला पाहता येतं एका वस्तू चार वस्तू. कशा काय चार वस्तू आहे, म्हणजे जेवण करतो त्यावेळेस याच्यामध्ये जेवण करतो, माझं हे ताट होतं. आणि जेव्हा पाणी प्यायचं त्याचे याच्यातच मी पाणी पितो, त्यावेळेस तो माझा तांब्या होतो. आणि मला झोप आली की मी याला उशाला घेतो, त्यावेळेस याची उशी झालेली असते. आणि मला भजन म्हणायचं त्यावेळेस याचंच मी खंजिरीसारखा आवाज काढतो, ही माझी खंजिरी झालेली असते. अरे आवराणा सुताना आवरा कमी करा, असं ती परी म्हणजे आवर घालणे तुमच्या भावनेला, तुमच्या इंद्रियाला, तुमच्या सगळ्या गोष्टीला आवर घालते, तुम्हाला तोलामध्ये आणते. मला उशीर झाला, कार्यक्रम माझ्याकडेच दिला होता, तुम्हाला मी सांगतो भागवत माझंच होतं, आजही पोस्टरवर मीच आहे, पण माझी प्रकृती ठीक नाही. बाबांना मी विनंती केली, म्हटलं सुदाम शास्त्री चिंतनी प्रमुख आहेत, असते विद्वान आहेत, ते कार्यक्रम करतील. मी का आता मी सकाळी उशीर लागला का, निघताना मी दवाखान्यामध्ये गेलो, मला भोवळ आली होती.